विवाहबाह्य संबंधातून लग्नासाठी दबाव टाकणाऱ्या प्रियसीचा गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृतदेह रामटेक येथील जंगलात नेऊन पुरणाऱ्या आरोपीला मानकापूर पोलिसांनी गजाआड केले आहे. महेश केशव वडसकर वय 57 वर्ष राहणार न्यू सोमवारी पेठ सकरदरा असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. तर प्रिया बागळी 24 वर्ष राहणार फरज गोधनी असे मृत झालेल्या प्रियसीचे नाव आहे. आरोपी महेश याची दुधाची पावडर तयार करण्याची कंपनी होती. याच कंपनीत मृतक प्रिया कामावर होती. प्रिया कामावर असताना 8 वर्षापूर्वी आरोपी महेशसोबत तिचे प्रेमसंबंध होते. आरोपीने रामटेक येथे लॉज सुरू केले होते. यावेळी मृतक प्रिया ही नेहमी लॉजवर येऊन थांबत असल्याची माहिती आहे. प्रियाचा मोबाईल 8 दिवसापासून बंद असल्याने प्रियाच्या आईने ती हरवल्याची तक्रार मानकापूर पोलीस ठाण्यात दिली. झोन 2 चे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर पोलिसांनी प्रियाचा शोध सुरू करून प्रियाचे लोकेशन तपासले असता तिचे अखेरचे लोकेशन रामटेकमधील हॉटेलमध्ये असल्याचे समजले. हे हॉटेल आरोपी महेशचेच होते. आरोपी महेश हाच प्रियाचा संपूर्ण खर्च भागवित होता, त्यामुळे प्रिया नेहमीच आरोपीच्या हॉटेलमध्ये जाऊन थांबायची. मागील महिनाभरापासून प्रियाने लग्नासाठी आरोपीला तगादा लावला होता, त्यामुळे प्रियाचा काटा काढण्यासाठी आरोपी महेशने तिचा गळा आवडून खून केला आणि तिचा मृतदेह रामटेकपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात नेऊन पुरला. पकडल्या गेल्यानंतर अखेर मंगळवारी आरोपी महेशने प्रियाचा खून केल्याची कबुली दिली. बुधवारी आरोपी महेशने जंगलात पुरलेला मृतदेह दाखवला. रामटेक येथील आंबाळा परिसरातील जंगलात जाऊन खोदून तो मृतदेह बाहेर काढण्यात आला.